जागतिक किडनी दिनानिमित्त उद्या दिनांक 12 मार्च रोजी विविध पॅथीमधील तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर छत्रपती रंगभवन येथील हँच फ्री मेसन्स हॉल येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. यावेळी डॉक्टर संदीप होळकर, मोहम्मद हनीफ कल्याणी, डॉक्टर अमृता बोली या मार्गदर्शन करणार आहेत. तर यावेळी ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार तसंच आहारतज्ञांचा सल्ला असं या कार्यक्रमांचं स्वरूप असणार आहे. तर हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे. सोलापुरात दिवसेंदिवस किडनी रुग्णांची संख्या वाढत आहे, यामुळे यंदा या दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय. 2006 पासून हा उपक्रम चालू आहे आणि दरवर्षी ते टीम देतात कुठल्यातरी टीमवर काम करतात. यावेळेचं टीम आहे की प्रिव्हेन्शन फ्रॉम किडनी डिसीज. हे प्रिव्हेन्शन आजार होऊच नये त्यासाठी काय करायचं हे महत्त्वाचं आहे. आजार झाल्यावर काय हाल होता ते आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आत्ता जो कन्सेप्ट सर्वांकडे आहे तो आत्ता सर्वांनी अशी दखल घेतलेली आहे की आजार होऊच नये त्यासाठी आपण सर्व उपक्रम घ्यायला पाहिजे. त्यामुळे आत्ता यांचं जे टीम आहे प्रिव्हेन्शन फ्रॉम किडनी डिसीज, त्यानिमित्ताने उद्या 12 मार्च रोजी जागतिक किडनी दिवसचं साधून औचित्य साधून उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे. संध्याकाळी 6 वाजता आयस्क्रीम समारंभ आणि त्याच्यावर हेच आहे की किडनीचे आजार होऊ नये त्यासाठी काय दक्षता द्यावी यासाठी आपण केलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की केवळ आपण याच्यामध्ये ॲलोपॅथी नाही करतो, कारण प्रिव्हेन्शन हे प्रत्येक पॅथीमध्ये आहे. त्यामुळे आपण ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि डायरेक्टपॅथी असे 5ही तज्ज्ञांना तिथे पाचारण केलेलं आहे आणि त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की फक्त प्रिव्हेन्शनवर बोलायचं, केवळ हा नंतरचा भाग. त्यामुळे प्रिव्हेन्शनवर हे अरेंज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टीमनं बोलवलेला माधव पवार आपल्या सर्वांना माहिती आहे. माधव पवारांचा आत्तापर्यंत 800 डायलिसिस झाले, ते त्यांचा अनुभव का त्यांचा त्याच्याशी मी फोनवर बोललेले 800 डायलिसिस झाले. कारण शोधलं तुम्ही कशामुळे झालं, प्रिया पवार म्हणून एक मॅडम आहे, त्यांच्या हजबंडचं निधन झालं 5 वर्ष. त्यांचं सुद्धा असं आहे की त्यांच्या हजबंडचं किडनी फेल्युअरमुळं संपूर्ण म्हणजे एवढे आजार त्यांच्या शरीरात होते की आजारांचं म्युझियम झालं. आणि तिसरा आपल्याकडे एक आहे मोहम्मद हनीफ, त्यांनी 19 वर्षापूर्वी त्यांचं किडनीचं प्रत्यारोपण झालं. 19 वर्ष त्यांनी प्रत्यारोपण झाल्यावर कसं काय करतात आणि काय काय असे अनुभव कसे ठेवले आहेत की लोकांना ॲडजस्ट करावं आणि काय करावं. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की किडनी फेल्युअरचं प्रमाण किती वाढलेलं आहे. 2018 सोलापूर शहरामध्ये 1000 किडनी फेल्युअरचे पेशंट, 2019 2000 पेशंट झाले. एका वर्षात हा फिगर डबल झालेला आहे. त्यामुळे किडनीच्या आजाराबाबत किती दक्षता घेणं आवश्यक आहे याचं गांभीर्य आपल्याला. तर या पत्रकार परिषदेस चंदूभाई देढिया, रवींद्र फताटे, संदीप होळकर, श्रीवल्लभ करमकर, सोमनाथ बावी आदी उपस्थित होते.